आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. रोचित लोकमान्य नगर मंडळाच्या वतीने वृक्षारोपण संपन्न. महिलांनी वृक्षपूजन करून केले वृक्षारोपण. कोरोची येथील लोकमान्य नगर कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने वृक्षारोपणाचा उपक्रम संपन्न झाला. महिलांनी यावेळी वृक्षपूजन करून वृक्षारोपण केलं. शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन कोरोचीत करण्यात आले आहे. येथील लोकमान्य नगर तसेच ग्रामपंचायतीच्या रिकाम्या जागेत आणि परिसरात प्रथम महिलांनी वृक्षपूजन करून वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. यावेळी श्रीकांत देसाई, उत्तम मोरबाळे, सनी ओवळकर, श्रीकांत मोकळे, विनायक बिरंजे, उत्तम कांतवारे, विजयमाला माळवदे, किरण देसाई, रोहन देसाई, गजानन कित्तुरे, अवधूत कावतकर, प्रमोद पाटील, अजित कोळी, राजू सांगावकर, डॉक्टर गणेश कुंभार यांच्यासह लोकमान्य नगर मधील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मानकर न्यूज साठी कोरोचीहून अमित काकडे. नमस्कार, माझे नाव उत्तम पांडुरंग कातवरे. आम्ही यावर्षी कोरोचे येथील लोकमान्य नगर कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ यातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासनाच्या 1,13 कोटी वृक्ष या कार्यक्रमाला अनुसरून आम्ही हा उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमाचं आमचं उद्दिष्ट फक्त झाडं लावणं नसून तर ते झाडं जोपासणं आणि त्यांची पूर्ण वाढ होईपर्यंत त्यांचं संगोपन करणं हे उद्दिष्ट आहे. ह्या कार्यक्रमात आम्ही कॉलनीतल्या सर्व लोकांनी स्वखर्चानं ही झाडं लावलेली आहेत. आम्ही ही झाडं पूर्णपणे त्यांची वाढ होईपर्यंत जोपासू. मी आमच्या सर्व बंधू भगिनींच्या वतीने सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकानं निदान एक वृक्ष तरी लावावा आणि त्याचं संगोपन करावं, ज्यामुळे जो महाराष्ट्र शासनाने स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे त्याच्यात महाराष्ट्र शासनाला यश मिळेल. आणि कुठलाही उपक्रम लोकसहभाग होत नाही तोपर्यंत तो सिद्धीच जात नाही. त्यामुळे मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकानं निदान एक तरी झाड लावावं आणि त्याचं पूर्ण संगोपन करावं.